काँग्रेसचे युवा नेते मानस पगार यांचं अपघातात निधन झालं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांचे काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केलं. पण गेल्या काही महिन्यांची आकडेवारी पाहिली तर अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि यात गेल्या 6 महिन्यात 5 ते 6 नेतेसुद्धा या रोड अपघाताचे शिकार बनलेत. त्यामुळे हे नेते नेमके कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 14 ऑगस्ट 2022 रोजी विनायक मेटे यांचा अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. मराठा आरक्षणासाठीच्या मीटिंगसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईला येत होते, पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर चालकाचा ताबा सुटल्यानं त्यांची गाडी मोठ्या ट्रकला धडकली. या अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं. त्यानंतर 24 डिसेंबर 2022 जयकुमार गोरेंचा अपघात झाला. पहाटेच्या वेळी पुणे फलटण रस्त्यांवर गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचा नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट नदीपात्रात गेली. या अपघातात गोरे यांना गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा 4 जानेवारी 2022 रोजी अपघात झाला. बीड जिल्ह्यातल्या परळी शहरातील आझाद चौकातल्या सर्कलला रात्री 2:30 सुमारास मुंडेंची गाडी धडकली. अपघातावेळी मुंडे हे स्वतः गाडी चालवत होते. 6 जानेवारी 2022 रोजी रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर रात्री 10:30 सुमारास हा अपघात झाला. योगेश कदम दापोलीहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी कशेडी घाटात त्यांच्या गाडीला ढंपरनं पाठीमागून धडक दिली. त्यानंतर 11 जानेवारीला शिंदे गटात असलेले प्रहारचे नेते बच्चू कडूंचाही अपघात झाला. अमरावती शहरातल्या कठोरा नाका परिसरात बच्चू कडू रस्ता ओलांडत होते, पण रस्ता ओलांडताना त्यांना एका दुचाकीस्वारानं धडक दिली. अपघातानंतर बच्चू कडू या रस्त्याच्या डिवायडरवर पडले. बच्चू कडूंच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. आणि त्यानंतर आता 2 फेब्रुवारीला युवा काँग्रेसचे नेते मानस पगार यांचा अपघातात मृत्यू झाला. पण या सगळ्या घटनांवरून लक्ष वेधण्यासारखी गोष्ट म्हणजे एकीकडे राज्य सरकार समृद्धी महामार्गासारखे मोठमोठ्या प्रोजेक्टची घोषणा करते, पण दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मंडळींचे अपघात होत आहेत आणि यात सर्वसामान्य जनतेचा अपघाताचा आकडा तर वेगळाच विषय. त्यामुळे जनतेसाठी सोयीस्कर प्रोजेक्टची हमी असली तरी सुरक्षेचं काय आणि या वाढत्या रस्ते अपघाताला नेमकं कोणाला जबाबदार धरावं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.